नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत देहू गावामध्ये। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची पूर्वतयारी बघण्यासाठी आता आपण आलेलो आहोत। तुकाराम महाराजांच्या जे आपण मंदिर आहे, मार्ग मंदिर बघताय, या ठिकाणी पालखी सोहळ्याची जी तयारी आहे ही मोठ्या उत्साहात सुरू आहे। आणि आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये आणि या पालखी सोहळ्याची माहिती घेणार आहोत। संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे ते आता आपण बघत आहोत। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे, ज्या पालखीमधनं संपूर्ण सोहळा जो आहे देहू ते पंढरपूर, हा जो संपूर्ण सोहळा आहे हा याच पालखीमधनं होत असतो। ही पालखी आपण आता बघताय, ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून ह्या संपूर्ण पंढरपूरकडे या रवाना होत असतात। गेले 2 वर्षापासून आपली पालखी झालेली नव्हती, पालखी बाहेर रोड गेली होती। 2 वर्षानंतर आता आपण पायी प्रवास जो आहे पालखीचा पूर्व परंपरेनुसार करणार आहोत। या वर्षी सोहळा कसा आहे, त्याचं रूपरेषा काय आहेत याची माहिती द्या। संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाची कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याची मानी त्याची चक्रपाणी वाटप आहे। आता गेले 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळं पालखी सोहळा संपन्न झाला नाही, परंतु यावर्षी शासनानं सर्व निर्बंध शिथिल केलेत, प्रत्येकाने वॅक्सिन घेतल्यात आणि हा पालखी सोहळा मोठ्या वैभवामध्ये निघणार आहे। बऱ्याच कालखंडानंतर पर्यावरणपूरक वारी होणार आहे, त्यावेळी वारीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि यावर्षी भाविकांची संख्या 15 ते 20% वाढण्याची शक्यता आहे। असा पालखी सोहळा दिंडीच्या वतीनं तुकोबराज संस्थांच्या वतीनं 300 सदस्यांचा पालखी सोहळा संपन्न होतो आहे, त्याला सर्वांनी सहकार्य करावं, शासनाने सर्वतोपरी मदत आणि प्रशासनाने सर्व तयाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत। मी आवाहन करतो की यावेळेला पर्यावरणपूरक वृक्षारोपण लावून आणि प्लॅस्टिकमुक्त वारी व्हावी अशा प्रकारचं आवाहन करतो। वारी आपली किती तारखेला इथनं प्रस्थान होणार आणि कशी त्याची रूपरेषा आहे? 20 जूनला ज्येष्ठवद्य सप्तमीला तुकोबारांच्या पालखीचं पादुका पूजन होऊन दुपारी 2 नंतर हा प्रस्थान सोहळा पंढरीपुढे प्रस्थान करणार आहे। 20 जूनला या ठिकाणी निमंत्रित माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आम्ही निमंत्रित केलं आहे आणि त्याबरोबर स्थानिक आमदार खासदार हेही या मंडळींना आम्ही निमंत्रित करतो आहे। ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि दुपारी 2 वाजता हा पालखी प्रस्थान पादुका पूजन सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर सर्व दिंडीकरी, सर्व दिंड्यांचे विणेकरी यांचा सन्मान होईल, सेवेकऱ्यांचा सन्मान होईल
आणि या ठिकाणाहून पालखी प्रस्थान करेल रामकृष्ण। मित्रांनो, देहू संस्थानचा आता जो प्रस्थान सोहळा आहे, पालखी प्रस्थान सोहळा आहे संत तुकाराम महाराजांचा, तो कशा पद्धतीने आहे याची माहिती आता आपण संस्थानच्या प्रमुख विश्वस्तांकडून घेतलेली आहे। आणि 20 तारखेला हा पालखी सोहळा देहूतनं प्रस्थान करणार आहे आणि पंढरपूरकडे याची वाटचाल जी आहे ही सुरू होणार आहे। मित्रांनो, हेच ते मंदिर आहे जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर, ज्याचं लोकार्पण सोहळा जो आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेला आहे। हेच ते संत तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध असं शिळा मंदिर, जे संपूर्ण एका शिळेमध्ये म्हणजे एका दगडामध्ये पूर्ण तयार करण्यात आलेलं आहे। आणि हीच ती संत तुकाराम महाराजांची भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे जी आपण आता या ठिकाणी बघत आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांनी अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।